भाजपच्या जयंत बापोशी बैठक होती आता प्रदेश तुम्ही स्वतः उपस्थित लावलेली आहे, नेमकी कशा संदर्भात बैठक आहे, कारण चर्चा चालली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये जैन मतांवरती आता भाजपचा डोळा असेल. नाही, जैन बांधव हे सातत्याने भारतीय जनता पार्टी सोबतच राहिले आहेत, त्यामुळे आज काय विशेष वेगळा असा डोळा ठेवण्याचा वगैरे प्रश्न येत नाही. आणि अनेक पदाधिकारीही जैन समाजाचे हे भारतीय जनता पार्टीशी जोडलेले आहेत अनेक वर्षांपासून. आणि मुंबईतला जैन समाज तर अत्यंत प्रभावशालीरित्या भारतीय जनता पार्टीच्या कामात सक्रिय असतो, त्यामुळे अशा या जैन समाजाच्या कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांना मार्गदर्शन करण्याची संधी ही अत्यंत लोकोपयोगी आणि माझ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, आणि म्हणून मी तिकडे उपस्थित होतो. अमृत नोनी आर्थोप्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस. मुंबई सारख्या शहरात जागेचा अभाव हा ये आहेच, म्हणजे 1960 आत्तापर्यंत सरकारी ऑफिसेससाठी जागा म्हणावं किंवा मंत्रालयाचा विस्तार म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींसाठी जागेचा अभाव जो होता त्यातून एअर इंडियाची जागा जर शासन अक्वायर करत असेल तर ते त्याचं स्वागतच करायला पाहिजे. त्यातून सामान्य माणसाचाही फायदा होईल, कारण प्रशासन योग्यरित्या चालेल, जागा सुटसुटीत मिळेल. तर मला वाटतं हा चांगला निर्णय आहे शासनाचा. मला वाटतं दक्षिण मुंबईचा उमेदवार कोण असावा हे NDA नेते ठरवतील, आणि मला खात्री आहे की जो सर्वोत्तम उमेदवार असेल या मतदारसंघासाठी त्याला संधी दिली जाईल, आणि ज्याला संधी दिली जाईल त्याच्यासाठी आम्ही सर्वजण मेहनतीनी आणि मेहनतीची परिकाष्ठा करत काम करू आणि त्याला निवडून आणू. बघा, आता बातम्या तर तुम्ही देतात त्यामुळे तुम्हाला जास्त माहिती असणार, आम्ही बातम्या ऐकतो त्यामुळे अशी काय पक्की न्यूज माझ्याकडे तरी अशी काय आली नाही आहे, त्यामुळे मी याच्यावरती काय बोलणं सध्या तरी योग्य नाही. नाही, मला वाटतं हे निर्णय सगळे पक्ष नेतृत्व करेल, दिल्लीवरनं होतील. नाही, मी काल सह्याद्रीमध्ये मुंबईच्या विकास कामांसंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली, ज्याच्यात मुंबादेवी मंदिराचा पुनर्विकास जे माझ्या मतदारसंघात येतो कुलाब्यात, त्या मुंबादेवी मंदिराच्या पुनर्विकासासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली, आणि आता भव्य दिव्य कॉरिडॉर सकट मुंबादेवी मंदिरचं निर्माण सुरू होणार आहे. दक्षिण मुंबईत कोणताही पेच नाही आहे, दक्षिण मुंबईत जो उमेदवार येईल त्याला आम्ही निवडून देणार. काल महाराष्ट्रातील भाजपच्या खासदारांची पहिली यादी आलेली आहे, 20 जणांची नावं आहेत, 5 ठिकाणी उमेदवारांची नावं बदललेली आहेत, उमेदवारांची करतात, त्या 2 मुंबईतले चेहरे आहेत. काय वाटतं एकंदरीत पक्षामध्ये नाराजी असेल त्यामुळे? बघा, ज्यांना नवीन लोकांना संधी दिली गेली आहे, जी लोकं अनेक वर्षांपासून ज्यांना संधी दिली गेली होती त्यांनी पक्षाची उत्तमरित्या सेवा केलेली आहे, आणि त्यांना नवीन जबाबदारी दिली जाईल.